खूप छान होता, इन्स्पायरिंग होता. म्हणजे आत्ताच्या जनरेशनला जी माहिती मिळते ना ते खूप म्हणजे चांगलं आहे या चित्रपटावर. खूप छान, खूप एनर्जेटिक होता. नक्कीच. फाईव्ह आउट ऑफ फाईव्ह. अरे फार सुंदर सिनेमा आहे आणि प्रत्येक लहान मुलांना हा दाखवला पाहिजे. शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेला पाहिजे सगळ्यांनी. आणि शिवाजी महाराजांचं काम अतिशय सुंदर, संभाजी महाराजांचं काम अतिशय सुंदर केलेलं आहे त्या कलाकाराने, भूषण पाटील. पण एकंदरीत सगळा सिनेमा खूपच सुंदर झालाय. अगदी चांगल्या प्रकारे बनवण्यात आलं. चांगलं आहे, चांगलं आहे, लेखन चांगलं आहे एकदम. हो हो. आणि इकडे कशा प्रकारे चित्रपट वाटला? खूप छान वाटला, खूप छान मूवी होता. सगळ्यांनी कामं पण खूप छान केली आहेत आणि म्हणजे एक इतिहास दाखवला आहे, सो बघायला पण खूप छान वाटलं. सगळ्यांची कामं बघून अंगावर काटा आला, सो खूप छान मूवी होता. भूषण पाटील ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली आहे, त्यांचं काम वगैरे कशा प्रकारे? खूप छान काम केलं आहे त्यांनी. म्हणजे एकदम रिअल जर संभाजी महाराज असले त्यांनाही आवडलं असतं, इतकं छान काम केलं. सगळ्यात भारी लाईन म्हणा तुम्ही. साहित्यिकरित्या किती चांगल्या प्रकारे गोष्टींचा वापर केलेला आहे, इतिहास तर आपण बघतोय पण साहित्यिकरित्या कशा? छान, म्हणजे स्टोरी वगैरे छान दाखवली आहे. खरंच पार्ट टू यायला पाहिजे असं खरंच वाटतं. पार्ट टू ची अनाउन्समेंट शेवटी. हां, यस यस. बाकी प्रेक्षकांसाठी काय आव्हान असेल चित्रपट की? खरंच मूवी बघा, खूप छान मूवी आहे. असं कोणतं एखादं स्टंट सगळ्यात जास्त अंगावर भरून वगैरे असं येतो? तसं तर असं कुठला एक पॉइंट तर सांगता येणार नाही, बिकॉज संपूर्ण चित्रपटच छान आहे. सिनेमाच्या दृष्टिकोनाने बघितलं पाच पैकी काय गुण असतील आपले? असं नाही सांगता येणार, बट बिकॉज सगळेच पॉइंट चांगले. शिकण्यासारखं म्हणजे शौर्य गाथा आहे संभाजी महाराजांची, ती शिकण्यासारखीच आहे. साहित्यिकरित्या म्हणजे आता सध्या घोड्यांचा वगैरे वापर होत नाही कोणत्या चित्रपट, ह्या चित्रपटात झाला. प्रेक्षकांना पाहायला आवडेल शिवजयंती. हो नक्कीच. चित्रपट खूप छान होता. कसं बेस्ट, काय बेस्ट वाटलं चित्रपटामध्ये? बेस्ट मला पुरा पिक्चरच छत्रपती शिवाजी महाराजांचे, मला संभाजी महाराजांचे मला पुरे पिक्चरच खूप छान वाटतात आणि खूप भारी आहे. सर्वांनी येऊन बघा थिएटरमध्ये, खूप छान वाटेल सर्वांना. खूप छान आहे सर्वांची. साहित्यिकरित्या जर चित्रपट बघितलं तर किती चांगलं? मला हां खूप छान आहे. आणि छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराजांनी जे वाघाला जे त्यांनी फाळलंय ते खूप छान सीन आहे. आणि खरंच खूप नक्की सगळ्यांना आवडेल. हो नक्की सगळ्यांना. काय गुण असतील आपले पाच पैकी? पाच पैकी मी तर पाच. नवीन पिढीला एक चालना म्हणजे कार्य खूप छान आवडला आम्हाला हा चित्रपट. कारण की पहिला आम्ही पावनखिंड बघितलं होता, नंतर आता त्याच्यातला हाफ शो ह्याच्यामध्ये, आणि मला खूप आवडला आणि मी फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला. संभाजी महाराजांची जी भूमिका वगैरे एकदम मस्त आहे आणि त्यांची जे बॉडी बिडी आहे ना एकदम सेम शिवाजी महाराज संभाजी महाराज. बाकी साहित्यिकरित्या जर गोष्टी बघितल्या तर कशा वाटतात? खूप छान आहेत सगळे ऍक्टर्स मिक्सर सगळ्यांची भूमिका चांगली. प्रेक्षकांना पाहायला आवडेल? खूप छान आवडेल. सगळे उद्या तर भरपूर जण येतील. एखादा सीन जो अंगावर उठून आला असेल असं कोणता? शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे जे आहे ना. पाच पैकी काय गुण असतील त्यांचे? काय ते लढायचे वगैरे आहेत ना ते मला खूप आवडले. प्रेक्षकांना काय आव्हान असेल ते? कारण की आताची नवीन पिढी आहे ना त्यांच्याकडून काहीतरी चांगलं विचार हे माझ्याकडून विचार. थँक्यू मॅडम. वेलकम. छान आहे, मस्त आहे. काय बेस्ट वाटलं? आपण फक्त इतिहासपर्यंत वाचलं आणि पहिल्यांदा इतिहास म्हणजे बुक्स तर आम्ही नेहमी छावा पुस्तक मी वाचलेलं आहे, बट जेव्हा प्रत्यक्ष आपण ह्या मूवीज बघतो त्यातलं जे सीन आपण लाईव्ह बघतो ना तेव्हा असं वाटतं रिअलमध्ये आपण त्या इतिहासात आहोत. त्यामुळे ज्याने कोणी म्हणजे मला डायरेक्टर नाही मिळाली सॉरी, पण त्यासाठी सर्वांचे खरंच खूप आभार आणि खूप खूप छान अभिनय सर्वांनी केले. लेखन वगैरे कसं चित्रपटाचं आहे? साहित्यिकरित्या बघितलं किंवा लेखनाच्या हिशोबाने बघितलं तर किती चांगल्या प्रकारे दर्शवण्यात आले? म्हणजे बघा आता ज्यांनी केलं आहे मेहनत घेतली आहे तिथे एकदम छानच आहे. आता मी त्या नाही सांगणार, पण त्यातले जे सीन आहेत म्हणजे ज्यावेळी असा कोणता एखादा सीन हां ज्यावेळी म्हणजे काय बोलतात भागाच्या जबड्यात तो म्हणजे असं रिअल होतं की अरे नाही आपण रिअल संभाजी महाराजांना बघतो जेव्हा. प्लस सेकंड थिंग होतं की भले संभाजी महाराजांची स्टोरी आपण बघतोय पण त्यामध्ये जेव्हा मी जिजाई माता आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज
ह्या तिघांना जेव्हा एकत्र बघितलं त्या तो जो सीन होता ना तो इतका जब्बर होता ना, म्हणजे तो एकच सीन आहे तो मला खूप जास्त आवडला आणि त्या तिघांना परत एकदा मला एकत्र बघता आलं, त्यासाठी खरंच खूप थँक्यू. बाकी सगळ्यांची कामगिरी चित्रपटामध्ये छान छान मस्त प्रेक्षकांना पाहायला ते काय होतं ज्योती त्यांचा एकदम अभिनय खूप खूप सुंदर होता. परत भैरजी नाही कोंडाजी बाबा सगळेच सगळेच खूप छान. दादा तुला जेवढे 10 out of 10, 100 out of 100 खरंच खूप छान आहे. असे मूवीज जास्तीत जास्त येतील तेवढं खूप चांगलं आहे, त्यामुळे नक्की तुम्ही करत राहा, आम्ही बघत राहू. ठीक आहे, थँक्यू सो मच.